राज्यात मागच्या 24 तासात कोरोनाचे 63,309 नवे रुग्ण आढळले, तर मागच्या 24 तासात 985 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय. दिवसभरातील मृत्यूचा आजवरचा हा उच्चांक म्हणायला हवा, तर या घडीला राज्यात 6,73,000 इतके सक्रिय रुग्ण आहेत, ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, ज्यांच्यावरती राज्यभरातल्या वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यात कोरोना रुग्णवाढ आहे ती काही प्रमाणात स्थिर झाली आहे, कमी झाली आहे असं म्हणू शकत नाही. आता लॉकडाऊनचा इफेक्ट अजून किती दिवसांनी दिसणार हे देखील बघावं लागेल, कारण आजही 63,309 नवे रुग्ण राज्यात वाढलेले आहेत. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे नांदेडच्या सिडको भागात राहणाऱ्या 86 वर्षीय गणपतराव वडजे आणि त्यांच्या 75 वर्षांच्या पत्नी भागीरथीबाई वडजे यांनी कोरोनावरती मात केली आहे. गणपतरावांचा सिटी स्कॅन स्कोर तब्बल 23 होता, मात्र डॉक्टरांनी दिलेले उपचार घेऊन अवघ्या 9 दिवसात ते ठणठणीत बरे झाले. विशेष म्हणजे मधुमेह, दमा, रक्तदाब इतक्या व्याधी असतानाही वडजे दाम्पत्यानं कोरोनावरती मात केली आहे. कोरोनाला न घाबरता सहनशक्ती ठेवावी असा संदेश त्यांनी दिला. टाकळी गावातल्या 43 कोरोनाबाधितांनी गावातून धूम ठोकली आहे. भोकरदन तालुक्यातल्या टाकळी गावात 131 नागरिकांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली, तर त्यामध्ये 43 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले. या कोरोनाबाधितांना कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी आरोग्य पथक आणि पोलीस हे पोहोचले, मात्र त्याआधीच सगळ्याच्या सगळ्या 43 कोरोनाबाधितांनी गावातून पळ काढला. आता या सगळ्या कोरोनाबाधितांचा शोध सुरू करण्यात आला. अहमदनगरमधील कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी खास कोविड सेंटरचं उभारणी केली आहे. 1100 रुग्ण क्षमतेच्या या कोविड सेंटरमध्ये स्वतः आमदार लंके दिवसभर रुग्णसेवा करतायत. पारनेर तालुक्यातील भळवणी इथं लोकसहभागातून हे कोविड केअर सेंटर उभारण्यात आलं. या ठिकाणी 100 ऑक्सिजन बेडची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. गेल्या 15 दिवसात या सेंटरमधून 875 रुग्ण बरे होऊन घरी परतलेत, तर सध्या 850 रुग्णांवर इथं उपचार सुरू आहेत. कोरोना रुग्णसेवेसाठी डॉक्टर प्रज्ञा घराडे यांनी स्कूटरवरून तब्बल 180 किलोमीटर प्रवास करून कोविड सेंटर गाठलंय. डॉक्टर प्रज्ञा या नागपुरातील कोविड सेंटरमध्ये कार्यरत आहेत. मध्य प्रदेशातील बालाघाट इथल्या त्या मूळ गावी सुट्टीवरती गेल्या होत्या, मात्र लॉकडाऊनमुळे परतण्यास साधन नसल्यामुळे त्यांनी स्कूटरवरूनच नागपूर गाठलं. नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातल्या नामपूरमधील DCHC कोरोना सेंटर धूळ खात पडलंय. याविरोधात रयत क्रांती संघटना आणि संभाजी ब्रिगेडनं आंदोलन केलं. आंदोलन स्थळी फास्ट लटकवण्यात आला. गाजावाजा करत कोरोना सेंटर सुरू करण्यात आलं होतं, पण प्रशासनानं लक्ष न दिल्यानं हे सेंटर बंद पडलं. बातमी मागची बातमी म्हणजे